तर कशा आहात मुलांनो? मजेत। सगळे अभ्यास करतात? हो। काल दिलेला अभ्यास केला? हो। काल दिलेला अभ्यास केला? आपण अभ्यासणार आहोत संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध। हा पाठ आपण जवळजवळ 3-4 दिवसापासून अभ्यासतोय असं वाटतंय मला, नाही का? कारण पाठ खूप मोठे, त्याचे पार्ट मध्ये विभागणी केलेली आहे आणि आपण तो शिकत आहोत। तर संसर्गजन्य रोग म्हणजे काय तुम्हाला काय सांगता येईल का? त्याच्याविषयी विचारलं, सांग किती? लवकर पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग। अरे संसर्गजन्य पसरणारे रोग पसरतात लवकर, पण वेगळा आहे त्याचा अर्थ। काय संसर्ग म्हणजे वेगळा आहे अर्थ त्याचा, म्हणजे जे रोग एकापासून दुसऱ्याला होतात त्याला संसर्गजन्य रोग असे। मी तुम्हाला सांगितलं ना लवकर पसरणार असं सांगितलं होतं का? नाही। तर बघा, हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरावा। बघा काही म्हणजे काही लोकांना असे सवय असते, कुठे मी शिंकतात अक्षी कुठे शिंकतात, म्हणजे त्यांना आधार असतो पहिल्यांदा, मग ते जंतू हवेमध्ये पसरतात, हवेतले जंतू मग दुसऱ्यांच्या श्वासावाटे आपल्या त्यांच्या शरीराचा भाग आणि तेही आधारी पडतात। म्हणून काय काळजी घेतली पाहिजे बघा, तोंडाला तोंडावर शिंकताना रुमाल धरला पाहिजे, रुमाल धरला पाहिजे की नाही? हा मम्मी आपला घरी स्वयंपाक करत असते आणि मम्मीला कधी कधी शिंक येऊन जाते, शी भाजी तिथंच असते, पोळ्या लाटत असते मम्मी, मग मम्मीला सर्दी खोकला काय झाला असेल तर तो आपल्याला सगळ्यांना भूल जातो। भात शिजवलेला असतो पात्राचं पातळ तिथं असतो, मम्मी तिथे आक्षी बाकीच्यांना ढोरी लागलो। मम्मी म्हणजे सगळ्यांच्या बद्दल मी उदाहरण दिलं ना, मम्मी तुमचं तसं नाही करत मला माहिती, परंतु एक उदाहरण म्हणजे असं शिकताना तोंडावर काय झाला पाहिजे, रुमाल लागला पाहिजे। असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असेल तर नाक तोंड झाकले जाईल असा मास्क वापरावा। बघा आता कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण मास्क वापरतोय ना, आता कोरोना अजून गेलेला नाही, तो कधी येऊ शकतो। एखाद्या संसर्ग रोगाची लागण झाली तर त्या संबंधी आरोग्य खात्यास माहिती देणे गरजेचे असते, असे केल्याने रोगाची लागण होताना त्याची योग्य ती काळजी घेते। बघा एखाद्या रोगाची लागण झालेल्या एखाद्याला तर खातच लपून बसायचं का? कोरोनाच्या कालावधीमध्ये काही लोकांना लागण झाली आणि योगा लागत झाली एकटा बाहेरून आला, सगळ्यांना त्यांनी प्रसाद वाटले, तेच त्यांनी बाहेर येताना डायरेक्ट डॉक्टरकडे गेले असते, तिथं आयसोलेशन झाले असत त्यांचं, तर मग घरातल्या झाला असतं का? नाही। असे केलेले रोगाची लागण इतरांना होऊ नये याची काळजी घेणे। आता लशी पण एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का? शरीरात रोग जंतू शिरतात तेव्हा आपले शरीर त्या जंतूविरुद्ध लढा देते, म्हणजे रोगाचा प्रतिकार करते। आपल्या शरीरामध्ये एखादा जंतू रोग जंतू येतो नाका वाटे श्वासा वाटे काय काय स्वतःवाटे कशा अंगा वाटे, त्यावेळी शरीर म्हणतो का हे नमस्कार बरा राम माझ्या शरीरामध्ये आणि मस्त पैकी अंडी घाल अजून वाढ बरं झालं मस्त मजा कर असं सांगतो का शरीर? नाही। आपल्या शरीरामध्ये सैनिकी पेशी असतात, पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी ज्या असतात ना त्या लढा देतात, जसं पाकिस्तानचं सैन्य आपल्या भारतात घुसल्यानंतर भारतीय सैन्य कसं लढा देत की सगळ्यांना मारून टाकतात ना, किंवा इतर देशावरती एखाद्याने आक्रमण केलं, आता रशिया युक्रेन युद्ध चालू आहे एकमेकांवरती मारामारी चालू आहे ना, येऊ देत नाही त्यांना म्हणून लढाई चालू आहे, तसं सैनिक पेशी सुद्धा लढा देतात बाहेरच्या रोगजंतूशी आणि त्यामुळे प्रतिकार करतात, त्यामुळे बहुत
शिरल्यावरही रोग होत नाही. त्यामुळे भाऊ प्रत्येक वेळा जंतू जरी शिरला आपल्या शरीरात तरी रोग होत नाही. प्रत्येक वेळी होतो का? नाही. आपल्या पेशी स्ट्रॉंग असल्या रोग होत नाही. आणि कुणी कुणी पेशी आपल्या शरीरात कमी होतात त्यावेळी आजारी पडतो. म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. त्यामुळे बहुसंख्य वेळा शरीरात रोग जंतू शिरल्यावरही रोग होत नाही. रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण गोळे. रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे काय? लसीकरण. काय लसीकरण? आता लसीकरण सगळे लसी घेतल्या ना रे, त्यामुळे तिसरी लाट आपल्याला सोपी गेली. काही झालं का कोणी? जास्त काही झालं का कोणाला? नाही. लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता विकसित होते. ही लस घेतल्यामुळे काय होते? त्या रोगाविरुद्ध असं आपलं शरीर फाईट करत. मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला रोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. मूल जन्माला आल्यावर त्याला रोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. पोलिओ माहिती आहे तुम्हाला? पोलिओ सगळ्यांनी पोलिओचे डोस पिलेले, पोट भरून पिलेले. किती डोस पिलेले तुम्ही माहिती आहे ना? कसं पितात? इंजेक्शन देतात का पितात? नाही सर, पितात. असं टाकतात ना? लस टोचण्यात येते. मूल 1.5 महिन्याचे झाले की घटसर्प, डांग्या, कोकला, धनुर्वात, पोलिओ प्रतिबंधक लसीचे 3 डोस 1-1 महिन्याच्या आधाराने त्याला देण्यात येतात. मूल किती महिन्याचे झाल्यावर? 1.5 महिन्याचे झाले की घटसर्प, डांग्या, कोकला, धनुर्वात, पोलिओ प्रतिबंधक लसीचे 3 डोस 1-1 महिन्याच्या आधाराने देण्यात येतात. तुम्हाला देतात? दिलेले आहेत ना? तुम्हाला दिलेत ना? हा, घरोघरी त्या शिष्टपर्यंत बघा. तुमच्यासाठी घटसर्प, डांग्या, कोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने त्रिगुणी या नावाने ओळखली जाते. मला घटसर्प एक रोग आहे. डांग्या, कोकला, धनुर्वात या तिन्हीसाठी एक लस विकसित केलं. तिला काय म्हणतात? त्रिगुणी. 3 गुणा साठी म्हणजे 3 रोगावर 3 त्रिगुणी ठरते, प्रभावी ठरते. त्रिगुणी लस टोचली जाते. तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. पोलिओ प्रतिबंधक लस कशावर दिले जाते? तोंडावाटे. सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा. साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा. संसर्गजन्य रोग म्हणजे एकापासून दुसऱ्याला होणारे रोग आणि साथीचे आजार, त्याच्या आला आळा बसावा म्हणून समाज कल्याण मार्फत काही कार्यक्रम हाती घेतले जातात. पुन्हा खिडकीत काय तिकडं? सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजना खाली दाखवण्यात येतात. बघा, सार्वजनिक लसीकरणाचे. आता पोलिओचं बघा लसीकरण होतं, किती मोठी असते पोलिओची लसीकरण. आता मागच्या आठवड्यात काय झाले होता? हा, पोलिओ लसीकरण. सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ञ लोकांकडून लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. तर डॉक्टरकडे एखाद्या यासाठी खास शिबिरे आयोजित केली जातात. गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. गावागावामध्ये कशाची स्थापना करण्यात आलेली आहे? प्राथमिक आरोग्य केंद्राची, म्हणजे दवाखान्याची, सरकारी दवाखाना. फिरता दवाखाना, अपंग कल्याण निधी, तसेच रुग्णवाहिका अशा अनेक आरोग्य संस्था. फिरता दवाखाना माहिती तुम्हाला? अरे, गाडी असते फिरता दवाखाना. त्या दवाखान्या, त्या गाडीमध्ये सिस्टर असतात, डॉक्टर असतात, ते चेक करतात. फिरता दवाखाना? अरे, आपल्याकडे ते फिरते दवाखानेवालेच येतात ना आरोग्य तपासणीसाठी.
रुग्णवाहिका या संस्था आरोग्य संस्था मध्ये रक्त व लघवी तपासणी तसेच एक्सरे स्कॅन सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध आहे. आरोग्य संस्था मध्ये रक्त लघवी तपासणी रक्त लघवी तपासणी लॅबोरेटरी असते ना ती असते. एक्सरे स्कॅन सोनोग्राफीच्या बघा आपल्या मम्मीला पप्पांना कधी कधी सोनोग्राफी करायला होता एक्सरे करायला होता त्यामुळे रुग्णांना तात्काळ आरोग्य सेवा मिळू शकते.